महाराष्ट्र शिक्षक समूह एम टी एस आयोजित ऑनलाईन कार्यशाळा सौ शारदा चौधरी चला शिकूया पोस्टर मेकर ॲप सर्वप्रथम सर्च बॉक्समध्ये स्प्लेंडीड पोस्टर मेकर ॲप असे टाईप करा डाउनलोड करा ॲप डाउनलोड झाल्यानंतर ओपन शब्द आला की तुम्ही त्याला क्लिक करा ओपन होईल खाली दिलेत बघा न्यू बॅकग्राऊंड आपण घेऊ शकतो भरपूर सारे खूप सारे बॅकग्राऊंड एम आहेत तुम्हाला पाहिजे त्यातील एक निवडू शकता हवी असेल ती घ्यायची सिलेक्ट करायची ती त्यानंतरवरती बरोबरची खूण आहे तिथे क्लिक करायचं टेक्स्ट करू शकतो आपण पाहिजे ते लिहू शकतो आपण संदेश लिहू शकतो नाव लिहू शकतो कशाचं पोस्टर करायचं आहे त्याचे नावं टाईप करू शकतो लिहून झाल्यानंतर आकार दिलाय खाली त्या आकाराला क्लिक केली के तर लहान मोठे अक्षरं तयार होतात तिथे रंग देऊ शकतो त्या अक्षरांना आपण रंगाला क्लिक केले तर पाहिजे तो रंग आपण घेऊ शकतो अक्षरांना आपण पाहिजे तो रंग देऊ शकतो त्याचा आकार छोटा मोठा करून आपण करू शकतो बोटाने पण नेऊ शकतो वरती आणि आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी आपण ठेवू शकतो किंवा आकाराला क्लिक जर केलं तर आपल्याला ते व्यवस्थित ठेवता येते सरावाने होतो बरोबर करता त्यानंतर आपल्याला फोटो अपलोड करायचा असेल तर अपलोडला क्लिक करा तेथे बघा गॅलरी ओपन झाली आहे गॅलरीतून मी फोटो घेते फोटो क्रॉप करायचा असेल क्रॉप करू शकतो आपण जेवढा हवा असेल त्याप्रमाणे करायचं क्रॉप त्यानंतर त्यालासुद्धा ओके म्हटल्यावरती तो फोटो आपल्या पोस्टरवर येतो त्याला आपण बोटाने करू शकतो आकाराला क्लिक केलं तर आकाराने कर करता येते आपल्याला लहान मोठा पाहिजे त्या ठिकाणी स्टिकर भरपूर आहेत स्टिकरला क्लिक करा कोणत्याही चौकोलाला क्लिक करा भरपूर सारे खूप सारे सुन्दर सुन्दर स्टिकर आहेत सुंदर सुंदर स्टिकर आहेत रिबनला क्लिक केलं बघा किती खूप सारे रिबन आहेत त्यातली आपल्याला पाहिजे ती रिबन आपण घेऊ शकतो रिबनवर संदेश लिहू शकतो ज्या ठिकाणी आपल्याला ती रिबन ठेवायची त्या थे, ठिकाणी आपण ठेवू शकतो तिला कुठले स्टिकर आपण घेऊ शकतो त्यातलं स्टिकरला क्लिक करायचं ती फाईल डाउनलोड होते आणि आपल्या पोस्टरवर येते मग ती लहान हवी छोटी हवी मोठी हवी काय जसं पाहिजे असेल तसं आकार आपण त्याला देऊ शकतो आकाराने क्लिक करू शकतो फुलं पण भरपूर आहेत बघा पाहिजे ते फुलं आपण टाकू शकतो क्लिक करायचं की ते फाईल डाउनलोड होते नंतर बघा ही आता खाली घेतली आहे मी आकारानेच घेतली बोटाने पण घेऊ शकतो बोटाने घेऊ शकतो पाहिजे त्या ठिकाणी सरकवू शकतो आपण केलेले जतन करू शकतो सारं काही बघा आता मला समजा यावर टाईप करायचं असेल मी जी रिबन घेतली त्यावर तर मी टाईप करत आहे संदेश देऊ शकतो आपण तिथे छानपैकी घोषवाक्य लिहू शकतो सुविचार लिहू शकतो आपल्याला पाहिजे ते आपण मजकूर टाकू शकतो लिहून झाले की बघा आता त्याला आकाराला नंतर ते शब्द मी छोटे केले आकार छोटा केला आता बघा त्या रंग शब्दांना कुठे का जर का आपल्याला तो शब्द कुठे कमी जास्त वाटत असेल तर आपण पुन्हा त्याला क्लिक करून पेन्सिलला क्लिक करून तो अक्ष तो शब्द आपण व्यवस्थित करू शकतो आणि मग नंतर जिथे आपल्याला ॲडजस्ट करायचं त्या ठिकाणी आपण व्यवस्थित ठेवू शकतो त्याला रंग देऊ शकतो कलर करू शकतो फॉन्ट देऊ शकतो वेगवेगळे दे फॉन्ट वापरू शकतो त्याच्यामध्ये बोल्ड करू शकतो अक्षरे कलर वापरू शकतो बघा कलरला क्लिक केलं तर कलर मिळतील आणि एखादा कलर सिलेक्ट करायचा मग आपल्याला आवडेल तो याप्रमाणे आपण पाहिजे ते स्टिकर टाकू शकतो संदेश लिहू शकतो आणि छानपैकी पोस्टर बनवू शकतो ते शेअर पण करू शकतो सेव पण करू शकतो धन्यवाद